नमस्कार, मी तेजश्री सखी सहेली या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत चमचमीत मसालेदार चटपटीत अळूवडी. चला तर मग सुरू करूयात. इथे मी 7 ते 8 अळूची पानं घेतलेली आहेत, फ्रेश पानं आहे ती. तर याच्यासाठी लागणारे मिश्रण बनवूया. इथे मी एक बाउल घेतलेला आहे स्टीलचा. तर याच्यामध्ये आपण 2 कप बेसन घेणार आहोत, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली, ऑप्शनल आहे, अवेलेबल असेल तर घाला, 2 चमचे तीळ, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद घालणार आहोत. आता चवीनुसार मीठ, 1/2 चमचा ओवा क्रश केलेला आहे हा थोडासा, तो देखील घालणार आहोत, 1/2 चमचा जिरे पावडर आणि 1/2 चमचा धने पावडर, तसेच चिमूटभर हिंग आणि चिमूटभर सोडा घालणार आहोत. इथे आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. आता हे आपलं मिक्स झालेलं आहे. तर याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालणार आहोत आपण 2 चमचे, व इथे मी 4 ते 5 आमसूल भिजत घातले होते, त्याचा कोळ देखील आपण घालणार आहोत. आता हे आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत छानपैकी. जसं आपल्याला पाणी लागेल तसं पाणी घालून आपण मिक्स करून घेणार आहोत. हे जास्त आपण घट्ट नाही करणार आहे, मीडियम कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. तर आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे, जास्त पातळ वगैरे. आता हे आपलं मिश्रण तयार आहे. इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करत ठेवणार आहे. तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण वड्या काढणार आहोत. तर याला आपण 1 ते 2 चमचे तेल लावून ग्रीस करून घेऊयात. तर आता इथे मी 2 अळूची पानं घेतलेली आहेत, ते एकामेकावर ठेवून आपण याला आपण तयार केलेलं मिश्रण लावून घेणार आहोत. थोडं थोडं करून आपण छानपैकी सगळीकडे पसरवून घेणार आहोत. अशा रीतीने आपण सगळीकडे पसरून घेतलेलं आहे. तर याच्यावरती पुन्हा आपण 2 पानं ठेवूया. तर आपलं हे छानपैकी पसरवून झालेलं आहे, आपण आता याची वडी बनवायला घेऊया. इथे हवा असेल तर तुम्ही लावू शकता, नाही लावलं तरी चालेल. पीठ मी अगदी थोडंसं बसण्यासाठी लावते ते एकमेकावरती बस. आणि आता छानपैकी रोल करून घ्या. रोल शक्यतो थोडा दाबूनच करावा, जेणेकरून वड्या नीट बसतील. परफेक्ट. तर याच पद्धतीने आपण आणखीन आपली राहिलेली पाने त्याची वडी पण घेऊया. पानं जशी ऍडजस्टेबल असतील तशी ऍडजस्ट करा, दोन्ही साईडवरून ऍडजस्ट झाली पाहिजे. इथे आपली दुसरी अळूवडी तयार झालेली आहे. तर आपल्या अळूवड्या छान तयार झालेल्या आहे. तर आता इथे आपण गरम पाणी करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये ठेवूयात. इथे आता आपण साधारणतः 10 ते 15 मिनिटं याला उकडून घेणार आहोत. आता इथं आपल्या छानपैकी वड्या तयार झालेल्या आहेत, खूप गरम आहे त्या. तर याला आपण 1/2 तास थंड होऊ देऊ. या वड्या छानपैकी थंड झालेल्या आहेत. तर या वड्या कट करण्याच्या आधी मी इथे गॅसवरती एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तर चला तर आपण वड्या कट करून घेऊयात. तर आता इथे आपल्या वड्यात कट करून झालेले आहेत. तर आता आपण तळून घेऊया. ह्याच्यामध्ये 1 पोळी सोडून घेऊया.
तुम्हाला हवा असेल तर तुम्ही शालो फ्राय देखील करू शकता किंवा अशीच देखील खाऊ शकता. आता आपण वडी थोडी परतून घेऊया. तर आपली अळवडी तयार आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. याच पद्धतीने आपण बाकीच्या अळवड्या देखील तळून घेऊया. या देखील आपण आता काढून घेऊया. तर आता ही आपली आजची रेसिपी तयार झालेली आहे, ही अळूवडी. तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. तुम्हाला हवं असेल तर मी ते दुसरे एक दाखवते. हे बघा लेयर्स किती छान आलेले आहे आणि क्रिस्पीनेस पण भरपूर आहे याच्यामध्ये. तुम्हाला आवाज येईल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, माझ्या व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.